मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने विधिमंडळाच्या माध्यमातून आयोजित या साहित्याची ज्ञानयात्रा या कार्यक्रमामध्ये आज मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे आमचे सहकारी मंत्री चंद्रकांत दादा पाटील दीपकजी केसरकर विरोधी पक्षनेते श्री अंबादासजी दानवे त्याचप्रमाणे राजेंद्रजी भागवत या ठिकाणी उपस्थित सर्व कलावंत आणि उपस्थित सर्व आमदार भगिनी आणि बंधूंनो आज साहित्याची ज्ञानयात्रा या अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातनं मराठीमध्ये ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला अशा विस खांडेकर कुसुमाग्रज विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या साहित्यिकांच्या साहित्यावर आपण कार्यक्रम आयोजित केला आणि मी खरोखर त्याबद्दल आपले अध्यक्ष श्री राहुल नार्वेकरजी यांचं मनापासून अभिनंदन करतो आत्ताच नीलम ताईनी सांगितलं की मराठी मनाने आणि मराठी माणसाने नेहमी जगाचाच विचार केला आणि बाराव्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वात्मक देवाला पसादायन मागितलं आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची त्या ठिकाणी कामना केली आणि हाच विचार मराठी मनाचा मराठी साहित्यात सातत्याने उमटलेला आपण बघितला आणि म्हणूनच कुसुमाग्रजांनी देखील सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना तिमिराथून तेजाकडे प्रभू अमुचा ने जीवना अशा प्रकारच्या आपल्या शब्दातनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिव म्हणजे हे संपूर्ण विश्व आहे अशा प्रकारचा विचार हा आपल्यापर्यंत निश्चितपणे मांडला आणि खरतर आपन सेल, तर आपण बघितलं असेल तर अखेरची कमाई यामध्ये आत्ताच्या परिस्थितीच्या संदर्भात ते असं लिहितात की मध्यरात्र उलटल्यावर शहरातील पाच पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिपं गाळू लागले ज्योतिबा म्हणाले शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा शिवाजीराजे म्हणाले मी फक्त मराठ्यांचा डॉक्टर आंबेडकर म्हणाले मी फक्त बौद्धांचा टिळक म्हणाले मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा गांधीजींनी गळ्यातला गहीवर आवरला आणि ते म्हणाले तरी तुम्ही भाग्यवान एक, -एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती आहेत आणि खरोखर मला असं वाटतं की या एका त्यांच्या कवितेतून त्यांनी जी वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती कशा प्रकारे आपण आपल्या महापुरुषांना देखील जातीच्या भिंतीमध्ये अडकवलं हे आपल्यासमोर अतिशय स्पष्टपणे आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे खरं तर आपण ज्यावेळेस मराठीचा विचार करतो हे खरंच आहे की मराठी ही एक अतिशय प्राचीन अशा प्रकारची भाषा आहे आणि आपल्या देशामध्ये तमिळ असेल किंवा मराठी असेल या दोन्ही भाषा यांचा जो काही आपल्याला उद्भव दिसतो किंवा यांचा जो वापर दिसतो हा अतिशय प्राचीन काळापासून होताना आपल्याला दिसतो आणि म्हणूनच ही भाषा अनेक लोकांनी समृद्ध केली आणि आज ती समृद्ध होत होत, होत आ, ज्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी पोचलेली आहे तर अनेक वेळा आपल्यासमोर प्रश्न पडतो की आपली भाषा वाचेल का कारण जगातल्या शेकडो भाषा या संपल्या पण मला असं वाटतं की मराठीने इतकी आव्हानं या ठिकाणी पेलली त्यामुळे मराठी ही संपणार नाहीच मला असं वाटतं ती अधिक समृद्ध होत जाईल त्याची स्वरूपं बदलतील पण स्वरूपं बदलली तरी मराठी मला असं वाटतं की त्याचा जो काही एक विचार आहे तो कधीच संपू शकत नाही आणि म्हणूनच आज आपण सातत्यानं असं सा सांगतो की मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे ती व्यवहार भाषा झाली पाहिजे ती रोजगार भाषा झाली पाहिजे अशा सगळ्या पद्धतीनं ज्यावेळेस आपण मराठीचा विचार करू त्यावेळी निश्चितपणे मराठीसारखी आपली भाषा ही अधिक समृद्ध होत जाईल आज मला अतिशय आनंद वाटतो की आपल्या पंतप्रधानांनी नवीन शैक्षणिक धोरण जे आणलं या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये निश्चितपणे उच्च आणि तंत्र शिक्षण देखील मराठीतनं आता आपल्याला घेता येणार आहे त्याची सुरुवात देखील आपण केली आहे वैद्यकीय के शिक्षण देखील आपल्याला मराठीतून घेता येणार आहे शेवटी भाषेशी जो संबंध हा आमच्या तरुणाईचा तुटत होता किंवा आमच्या जे विद्यार्थी आहे यांचा तुटत होता तो साधारणपणे उच्च शिक्षणाकडे गेल्यानंतर तिथे जो काही इंग्रजीच इंग्रजीचा सगळा आपल्याला एक काय प्रादुर्भाव म्हणा किंवा जे काय म्हणाल तो जो आपल्याला पाहायला मिळायचा त्याच्यामुळे हळूहळू भाषेशी आपलं नातं तुटत होतं पण आता नव्यानं हे नातं भाषेशी जोडण्याचा प्रयत्न आपण करतो आणि आपण बघितलं की आज जगाच्या पाठीवर सगळ्यात चांगले इंजिनियर जर्मनीतले आहेत आणि ते सगळे जर्मन भाषेत शिकले आहेत किंवा जगातले सर्वात चांगले इलेक्ट्रॉनिक्स जापानमध्ये आहे ते जपानी भाषेमध्ये शिकले आहेत त्यामुळे जगामध्ये जे जे काही चांगलं आहे ते ते त्यांनी स्वयं त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि मग आम्हीच वर्षानुवर्ष एक आग्रह धरून ठेवला आणि त्यामुळे अर्थात इंग्रजी ही वैश्विक भाषा आहे ती चांगली भाषा आहे त्याचा विरोध असण्याचं कारण नाही आहे पण आपल्या भाषेमध्ये त्याहीपेक्षा चांगलं आपण करू शकतो हे आपल्याला माहिती असताना देखील आपण कुठेतरी त्यात मागे राहिलो पण आता ही नवीन दालनं या ठिकाणी उघडली आहेत आणि अर्थातच भाषा शुद्धी हे देखील महत्वाचं आहे पण भाषा सोबत बोलीभाषा देखील तेवढीच महत्वाची आहे मला असं वाटतं की जशी शुद्ध भाषा किंवा पुण्याच्या भाषेला प्रमाण भाषा म्हटलं तरी देखील खानदेशातली किंवा नागपुरातली किंवा अजून कुठली ही भाषा देखील तितकीच महत्वाची आहे त्यामुळे या सगळ्या बोलीभाषेतनं जो गोडवा त्या ठिकाणी तयार होतो अर्थात तो पुण्याच्या प्रमाण भाषेतनं तो शुद्ध होतच जातो आणि आम्ही ते निलम ते मानलेलंच आहे की प्रमाण भाषा ही पुण्याचीच आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आमचा कुठला वादही नाही आहे पण मला असं वाटतं की तरी देखील हा जो काही गोडवा आहे हा गोडवा आपल्याला अधिक वृद्धिंगत करायचा आहे आणि म्हणूनच शेवटी शासन जे असतं त्या शासनाचाही कुठे ना कुठे त्याला पाठिंबा असणं गरजेचं असतं आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला अनेक शब्द दिले आज आपण विधानमंडळात आहोत विधानमंडळ हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेला आहे मी आता अर्थसंकल्प मानणार आहे तो अर्थसंकल्प शब्द हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलाय महापौर हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलाय दूरदर्शन हा शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलाय त्यामुळे अशा प्रकारे मला असं वाटतं की मराठीची सेवा करणारे जे लोक आहेत खरोखर त्या सगळ्यांना आज या निमित्ताने त्यांची आठवण ही आपण ठेवण्याची गरजच आहे पण ती ठेवत असताना मराठीला ज्यांनी मोठं केलं अशी ही चारही जे आमचे साहित्यिक आहे वि स खांडेकर असतील कुसुमाग्रज असतील विंदा करंदीकर असतील किंवा भालचंद्र नेमाणे तर आता अजूनही आहेत आणि सातत्याने त्यांचा विचार ते मांडत असतात आणि मला असं वाटतं की त्यांच्या साहित्यामध्ये अनेक वेळा आपल्याला एकूणच समाज मनाचा आरसा आपल्याला पाहायला मिळतो हिंदू सारखी त्यांची कादंबरी ती वाचत असताना आपल्या लक्षात येतं की किती बारीक बारीक निरीक्षणं ही त्या कादंबरीतनं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात त्यामुळे अशा सगळ्या या साहित्यिकांची जी ज्ञानयात्रा आहे ती या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल मी आपल्या अध्यक्षांचे अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र